दिवाळी सणाचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळतोय, जो तो आपल्या परीने दिवाळीचा सण हा आनंदाने लुटत आहे। या दिवाळी सणाचा आनंद अनाथ मुलांनाही लुटता यावा यासाठी मिठाई आणि कपडे वाटप करून मित्रमंडळांनी दिवाळी साजरी केली। अनाथ मुलांना मित्रमंडळींच्या वतीने नवीन ड्रेस, फराळ, मिठाई देऊन मुलांची दिवाळी साजरी करण्यात आली। यावेळी नगरसेवक गणेश माळी, उद्योजक सतीश माळी, माजी नगरसेवक पिंटू पाटील, प्रवीण मंडले, पिंटू कावरे, राहुल कुंभारकर, बाबासाहेब आळतेकर इत्यादी उपस्थित होते। आज या मुलांच्या चेहऱ्यावर दिवाळीचा आनंद पाहायला मिळाला। या उपक्रमाची माहिती बाबासाहेब आळतेकर यांनी दिली आहे। आज कोरोनाच्या प्रादुर्भावाने सर्वत्र शांतता होती, त्यामध्ये आज दिवाळीचा सण आलेला आहे। सर्वांची दिवाळी प्रत्येकाच्या येणं थोड्याफार प्रमाणे साजरी करत आहेत, पण जे अनाथ मुलं आहेत, जे वंचित आहेत, अशांची दिवाळी आज त्यांची दिवाळी साजरी करण्यासाठी आज आमची मित्रमंडळ गणेश माई साहेब असतील, पिंटू कावरे असतील, प्रवीण मंडले असतील, सतीश सीताराम माळी असतील, ह्या सर्वांनी मिळून आम्ही एक विचार केला की या मुलांना काहीतरी त्यांची दिवाळी चांगल्या पद्धतीने साजरी होण्यासाठी आज त्यांना सर्वांना नवीन कपडे आम्ही दिलेले आहेत, तसेच फराळाचं दिलेलं आहे, त्याच्यानंतर मिठाई दिलेली आहे, जेणेकरून त्यांच्या दिवाळीमध्ये त्यांना त्यांना कुठेतरी आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण त्यांच्यामध्ये निर्माण होईल आणि आपल्यासारखीच दिवाळी या अनाथ मुलांची पण साजरी व्हावी ही सर्व आमच्या मित्रमंडळाच्या वतीनं आम्ही हे छोटासा प्रयत्न केलेला आहे।